मंडळ, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी पुण्यातल्या कल्याणी नगरमध्ये इलेलो एक सत्य अनुभव घेऊन इलेलो असं. आणि हो अनुभव आपल्याचे एक सबस्क्रायबर दर्शन यांनी आपल्याक पाठवलेलो असा. नाईट शिफ्ट करताना त्यांका ह्यो भयंकर अनुभव इलो होतो. तुमच्याकडे सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही माका नक्की पाठवा, म्हणजे मी त्यावर व्हिडिओ बनवेन. आणि अजून तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळया आपल्या आजच्या ह्या सत्य अनुभवाकडे. नमस्कार, माझं नाव दर्शन. मी पुण्यात माझ्या कुटुंबासोबत रवतोय. आज मी तुमका माका इलेलो एक सत्य अनुभव सांगणार असं जो नुकतोच माझ्यासोबत घडलो होतो. आणि अनुभव इतको ताजो असा की मी अजून बेड रेस्टवर असं. आता नेमका माझ्यासोबत काय घडला ज्यामुळे माझ्यावरी अशी पाळी इली ह्या तुमका माझी गोष्ट ऐकल्यावर समजतच. तर झालं असं होतं, माझं नुकतोच एक जॉब सुटलो होतो, त्यामुळे मी नवीनच एक जॉब शोधित होतोय. आणि माझ्या नशिबासारखो नवरात्रीच्या दरम्यान माका पुण्यातल्या कल्याणी नगर या ठिकाणी एक लगेचच एक नवीन जॉब गावलो. ती कंपनी US ची असल्यामुळे माका नाईट शिफ्ट लागली होती. त्यात माका दुपारी 4 ते रात्री 2 वाजेपर्यंत काम करूचं लागणार होतं. आणि तसं बघू गेलं तर माझ्या घरापासून कल्याणी नगरपर्यंतचं अंतर 15 ते 17 किलोमीटर एवढा होता. आणि रस्तंसुद्धा तसं बरं होतो, पण बऱ्यापैकी IT कंपने हे कल्याणी नगर खराडी ह्या भागात असल्यामुळे त्या रस्त्यावर मरणाचं ट्रॅफिक गावायचं, ज्यामुळे माका घराकडसून ऑफिसकडे जाऊसाठी जवळजवळ 1-2 तास लागायचो. पण येताना मात्र रात्र व्हायची, ज्यामुळे एवढा काही ट्रॅफिक नसायचा. त्यामुळे 1/2 पाऊण तासात मी घराकडे यायचंय. पण माझ्यासोबत जो काय प्रकार घडलो त्या दिवसाची सुरुवात झाली माझ्या ऑफिसच्या 3 दिवसापासून. तेव्हा नवरात्री चालू होती आणि मी नेहमीसारखो रात्री 2 वाजता सुटलोय. आणि माझ्याकडे एक ॲक्टिवा होती, त्या ॲक्टिवावरसून मी घराकडे येऊक निघालोय. पण त्या दिवशी माझ्यासोबत नेमका काय घडत होतं ताच काय माका समजा नाही होतं. म्हणजे अचानक कधी गरम व्हायचं तर अचानक मरणाची थंडी लागायची. एकदम अस्वस्थ होकच झाला होता, ज्यामुळे त्या 16-17 किलोमीटरचं अंतर सरता सरत नाही होता. आणि त्याचबरोबर माझ्या डोळ्यावरसुद्धा मंद मंद अशी धुंदी येत होती. आणि मी त्या धुंदीतच माझी गाडी चालवत होतोय. पण गाडी चालवता चालवता जवळजवळ 1/2 पाऊण तास होऊन गेलो. पण माका समजाय की मी नेमको होय खय, ज्यामुळे मग मी शेवटी कंटाळून माझी गाडी थांबवलंय. तेवढ्यात माझं लक्ष सहज समोर गेलो. माका त्या दृश्य जरा ओळखीचं वाटत होतं. जेव्हा मी नीट निरकून बघितलंय तर माका थंय जा काय दृश्य दिसलं, त्या दृश्य बघून माका जबरदस्त धक्को बसलो. कारण माझ्या गाडीच्या बरोबर समोर आमच्याच ऑफिसचं गेट होतो. माका तर एका क्षणासाठी माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही होतो. कारण असा कसं काय शक्य असा, मी ऑफिसवरनं तर बाहेर पडलोय, मग मी परत ऑफिसाकडेच कसं काय येऊन पोचलोय. आता तुम्ही म्हणशाल की तो ऑफिस तुझ्यासाठी नवीन होता, त्यामुळे रस्तबिस्त चुकलो असत. पण तुमच्या माहितीसाठी माझं जन्म हे पुण्यातच झालो, ज्यामुळे माका पुण्यातले बरेचसे रस्ते हे एकदम तोंडपाठ असत. त्यात ती जी कंपनी होती त्या कंपनीत मी जवळजवळ 4-5 वेळा जाऊन इलं होतं, त्यामुळे रस्तो तर चुकाचू काही प्रश्नच नाही होतो. पण त्या रात्री ता सगळा घडल्यानंतर माझं तर डोकं एकदम सुन्नच झालं होतं. पण त्यावेळेक मी कसंबसं स्वतःक सावरलंय आणि म्हटलंय की मरण दे, कदाचित रस्तोच चुकलो असत म्हणून मी परत तैसून निघालोय. पण जेव्हा मी तैसून जायत होतोय तेव्हा माझं लक्ष एका म्हाताऱ्या बाईकडे गेलो. जी म्हातारी बाई जेव्हा मी तैसून बाहेर पडत होतोय तेव्हा माझ्या गाडीच्या आडवी चालत गेली. पण तेव्हा काय मी इतकं तिच्याकडे लक्ष देऊक नाही,
कारण घडलेलोच प्रकार इतको भयंकर होतो की माका लवकरात लवकर थैसून निघायचं होतं। त्यामुळे मी आपलं थैसून निघालोय, पण मी जसं परत ऑफिसकडसून निघतोय थैसून 15-20 मिनटं मी गाडी चालवलंय आणि त्यानंतर मी परत ऑफिसच्याच गेटकडे येऊन पोचलोय। दुसऱ्यांदा जेव्हा ह्यो सगळं प्रकार घडलो तेव्हा मात्र मी चांगलंच घाबरलोय। माका कळालं की नक्कीच काहीतरी माझ्यासोबत विचित्र घडतं आणि तेव्हा अक्षरशः थैचं वातावरण इतक्या थंड झालं होतं की माझे दातावर दात आपटाक लागले होते। आणि ह्यावेळेकसुद्धा तीच म्हातारी परत माझ्या गाडीच्या आडवी गेली। म्हणजे 15-20 मिनटापूर्वी जो काही प्रकार माझ्यासोबत घडलो तोच प्रकार परत माझ्यासोबत घडा होतो। मी फिरान परत ऑफिसच्या गेटवर इलं होतंय, तेव्हा तर एका क्षणी माका असं वाटलं की मी एखादा स्वप्न वगैरे बघतोय की काय, पण त्या स्वप्न अजिबात नाही होतं, ती सगळी हकीकत होती। तर हा सगळा माझ्यासोबत घडत होता। मी थैच्या खायच्या फेऱ्यात सापडलं होतं की अजून त्या काय होतं या माका नाही माहिती, पण मी सलग दोनदा फिरान परत ऑफिसच्या गेटकडे इलं होतं। आणि असा होणं तर माझ्या मते तर शक्यत नाही, कारण दुसऱ्या वेळेक मी एकदम बरोबर रस्त्यानं जायत होतं। रस्तो तर मी वाटेत काही चुकाकत नाही, पण तरीसुद्धा मी फिरान थयच इलंय। म्हणून मग मी शेवटी आई जगदंबेचं धाव केलंय। आणि मी देवी भक्त असल्यामुळे माका महिषासूर मर्दिनी स्तोत्र बऱ्यापैकी पाठ होतो, तो मी स्तोत्र मनाक सुरुवात केलंय आणि पटकन गाडी चालू करून स्तोत्र म्हणत म्हणतच वेगानं पळवलंय। माझ्या मनात थोडीफार भीती होती की मी आता ह्याच्यासून बाहेर पडतलंय की नाही, पण देवीन खरोखर चमत्कार दाखवल्यान तिसऱ्या वेळेक मी त्याच रस्त्यानं गेलोय। आणि माका पुढे हायवे लागलो आणि त्या हायवेन पुढे गेल्यानंतर अर्ध्या तासाभरात मी कोथरूडकडे येऊन पोचलोय। तेव्हा काही माझ्या जीवात जिविलो, त्यानंतर मी सुखरूप घराकडे इलोय। आणि घराकडे येताच सगळ्यात आधी मी देवीच्या पाया पडलोय आणि त्यानंतर जाऊन झोपलोय। आणि पुढच्या दिवशी जेव्हा सकाळ झाली तेव्हा मी गपचूप उठलोय। रात्री जा काय घडलं त्याबद्दल मी घरात कोणाकच काय बोलाक नाही, कारण माका त्यांना उगाच घाबरवचं नाही होतं। आणि माका तेव्हा वाटलेलं की मी त्या सगळ्यासून सुटलोय, पण तीच माझ्या जीवनातली सगळ्यात मोठी चूक होती, कारण जा काय त्या रात्री माझ्यासोबत घडला होता ती फक्त छोटीशी चाहूल होती। कारण पुढे जा काय माझ्यासोबत घडणार होतं त्याची माका तेव्हा अजिबात कल्पना नाही होती। मी आपला तेव्हा माझ्यावर एक छोटासा संकट इला, पण त्या संकटासून माका देवीन बाहेर काढल्यान असंच काहीसं विचार करून मी ता सगळा विसरान गेलोय। आणि त्याच्या पुढच्या दिवसापासून मी नेहमीसारखं ऑफिसकडे जाऊक लागलोय। बघता बघता त्यानंतर काही दिवस निघान गेले आणि दिवाळी इली। तोपर्यंत माका कसलोच कायच अनुभव थं इलो नाही होतो। मी रात्रीची शिफ्ट करायचंय आणि त्याच रस्त्यानं यायचंय, पण माझ्यासोबत तसं काय घडाक नाही। पण माका चांगलं आठवतं गुरुवारपासून दिवाळीची सुट्टी पडणार होती आणि बुधवारी मी नेहमीसारखं दुपारी 2 वाजता माझ्या ऑफिसात गेलोय। आणि रात्री 2 वाजता मी सगळी माझी कामं आटपून घराकडे येऊक निघालोय। पण जसं मी त्या रात्री बाहेर पडलोय तसं माका परत एकदम अस्वस्थ वाटाक लागलं, मधीच थंड मधीच गरम। म्हणजे अगदी त्यावेळी जा काय वातावरण होतं अगदी तसंच वातावरण त्या दिवशीसुद्धा झालं होतं, पण मी तेव्हा एवढं काय त्याच्याकडे लक्ष देऊक नाही। सुरुवातीक इतक्या गरम होत होता की जणू उन्हाळ्याचे दिवस चालू होत की काय असा भासत होता। आणि 10-11 मिनटं गाडी चालवल्यानंतर अचानक वातावरण बदललं आणि एकदम कडाक्याची थंडी वाजाक लागली। अक्षरशः माझ्या हाताची बोटं एकदम सुन्नच झाली होती आणि तो सगळं थंडगार वारं कानात शिरल्यामुळे माझं डोक्यासुद्धा एकदम सुन्न पडलं। आणि तेव्हासुद्धा माका एकदम वेगळीच धुंदी इली आणि त्याच धुंदीत मी गाडी चालवत होतोय। अक्षरशः माका रस्त्यावरचे जे लाईटीचे खांब होते ते एकाच्या जागी 2-2 दिसाक लागलेले अशी काहीशी माझी परिस्थिती तेव्हा झाली होती। आणि ता सगळा बघून माका त्या दिवसाची आठवण इली। माका तो नवरात्रीच्या रात्रीचं दिवस आठवलो आणि पटकन माझ्या डोक्यात विचारिलो की तेव्हासारखा परत माझ्यासोबत काय भयंकर नाही ना घडायचं।
आणि जसं माझ्या डोक्यात तो विचार येता तसं माका पटकन जाणवूक लागला की माझ्या गाडीच्या मागसून कोणतरी पळता। म्हणजे माका स्पष्ट आवाज येऊक लागलो म्हणून मी जरा वाकडे नजरेन मागे वळून बघितलं। पण जसं मी मागे वळतोय तेव्हा माका मागे जा काय दृश्य दिसलं। त्या दृश्य बघून माझ्या पायाखालची जमीन सरकली। त्या नवरात्रीच्या दिवशी ती म्हातारी बाई माका रस्त्यावर दिसली होती। तीच म्हातारी बाई माझ्या गाडीच्या मागसून धावत होती आणि जवळजवळ 50-60 वेगान। आणि त्या म्हाताऱ्या बाईची उंची जवळजवळ 7-8 फूट होती। त्या सगळा दृश्य बघून माझे तर हातपाय आधी सुन्न झाले होते ते आता थरथर कापाक लागले। त्या सगळा बघितल्यानंतर माका समजाक अजिबात वेणाय लागलो की ही खयची तरी भुताटकी असा जी नवरात्रीपासून माझो पाठलाग करता आणि आता तिने माका परत पकडल्या ना। मी तेव्हा एकदाच वळण त्या म्हातारीकडे बघितलंय आणि त्यानंतर माका परत वळण बघूची हिम्मतच होत नाही होती। मी अक्षरशः वेगान ती गाडी पळवूक लागलंय आणि तेव्हा माझ्याकडे ॲक्टिवा होती, गिअरची वगैरे गाडी असती तर ती वेगान पळवली तर एवढा काय होत नाही। पण ॲक्टिवा वेगान पळवल्यावर ती स्लिप होऊची भीती असता। पण आता कसली भीतीने कसलं काय, मागसून जर एखादी भुताटकी धावता तर माणूस अजून काय करतलो, माका काय म्हणजे काय सुधरत नाही होता। माणूस एकदा घाबरलो की एकतर त्याच्या डोक्यात देव येता नाहीतर त्याचे आई वडील। पण तेव्हा माझ्यावर अशी परिस्थिती होती की माका कायच डोक्यात येत नाही होतं, माझ्या फक्त एकच डोक्यात होतं की गाडी वेगान पळवायची। पण त्यावेळेक मात्र मी गाडी कशी चालवित होतं ता फक्त माझं माका माहिती, कारण माका वाटत नाही की असो अनुभव सर्रास कोणासोबत घडता। पण ज्याच्यासोबत ह्या सगळा घडता ते का समजाक शकता की मी नेमका काय सांगता येतं। तुमका ह्या सगळा खोटा वाटत पण मी ह्या सगळा स्वतः अनुभवलंय आणि ह्यो अनुभव इतको भयंकर होतो की मी तुमका शब्दात सांगाक शकत नाही की तेव्हा माझ्या मनात नेमका काय चालला होता। तरी जवळजवळ 1-2 किलोमीटर मी तैसून गाडी पळवलंय आणि त्यानंतर अचानक मागसून जो धावण्याचा आवाज येत होतो तो एकदम कमी झालो आणि बघता बघता तो मागसून येणारा आवाज थांबलो। पण माका समजाना की ती म्हातारी अजूनही पळता की ती थांबली, अजूनव माझ्यात हिम्मत होत नाही होती। पण आवाज गेल्यानंतर मी थोडीशी हिम्मत करून मागे वळून बघितलंय तर माझ्या मागे कोण नाही होता। पहिल्यांदा माका खराच वाटाना म्हणून मी 1-2 वेळा परत मागे नीट वळून बघितलंय, गाडीचं वेग हळूहळू कमी केलंय। पण तेव्हा माझ्या पाठी कोणत नाही होतं। तेव्हा थोडं माझ्या जीवात जिविलो, मी एकदम सुटकेचा श्वास सोडलंय। पण तेवढ्यात मगातपासूनची म्हातारी बाई माझ्या पाठी पळा होती। तीच म्हातारी बाई माका गाडीच्या समोर दिसाक लागली। ह्यावेळेक ती माझ्या गाडीच्या मागे नसान ती माझ्या गाडीच्या पुढे पळा होती। जवळजवळ 5-6 फुटाचंच अंतर आमच्या दोघांमध्ये होतं आणि ती म्हातारी सरळ न चलता माझ्याकडे तोंड करून उलटी पळा होती। तेव्हा तर मी अक्षरशः त्या म्हातारीचं तोंड बघितलंय, कारण माझ्या गाडीची हेडलाईट तिच्यावर पडलेली, ज्यामुळे त्या म्हातारीचं माका ते एकदम विद्रूप रूप दिसलं। म्हणजे एखादी भुताटकी कशी असतं ती मी त्या रात्री एकदम डोळ्यांनी निरखून बघितलंय। त्या म्हातारीचं तोंड संपूर्ण पांढरट आणि राखाडी रंगाचं होतं आणि तिचे जे डोळे होते ते संपूर्ण आतमध्ये गेलेले आणि काळ्या रंगाचं पाणी तिच्या डोळ्यासून खाली वाहत होतं। दातबीत एकदम बाहेरिले होते, लाल टपका होती, असा काहीसा विद्रूप रूप मी त्या रात्री स्पष्ट माझ्या डोळ्यांनी बघितलंय। आणि त्या रस्त्याचं म्हणशाल तर तो रस्तो एकदम रहदारीचं होतो, फक्त त्यावेळी खायची गाडी नाही होती। पण जेव्हा एवढा सगळा माझ्यासोबत घडलं तेव्हा अचानक मागसून एका ट्रकवाल्याचं मोठं हॉर्न माझ्या कानावर पडलं। तेव्हा जरा माका वाटलं की माझ्यासोबत कोणतरी असा। मी आपलं पटकन गाडीचं वेग कमी केलंय, ती बाई माका अजूनव समोर दिसा होती। आणि तेवढ्यात माझ्या मागसून एक ट्रकवालो त्याच्यासोबत 2-3 फोर व्हीलरसुद्धा भरधाव वेगान माझ्या बाजूसून पास झाले। पण माका एक गोष्ट समजाक नाही की त्यांच्यापैकी कोणाकच ती रस्त्याच्या कडेन धावणारी म्हातारी काय दिसली नाही। माका तर कायच सुधरत नाही होतं, म्हणजे थंय जा काय होतं त्या फक्त माकाच दिसा होता।
ज्यामुळे मी अजूनच घाबरलोय. माका कळना की आता मी काय करू. गाडी तर माझ्या बाजूसून जायत होते पण त्यांना त्याच्यातला कायच दिसत नाही होता. पण माका ती बाई स्पष्ट समोर दिसा होती आणि माझ्याच गाडीच्या समोर ती उलटी पळा होती. बघता बघता मी आई अंबाबाईचं धाव घेतलंय. तिका सांगितलंय की माका ह्याच्यासून बाहेर काढ आई, माका बाहेर काढ, ह्या भक्ताक वाचव. अशी मी भवानी आईक हाक मारलंय. पण तेवढ्यात ती जी बाई माझ्यासमोर धावा होती ती बघता बघता वाकडी वाकडी होत रस्त्याच्या बाहेर बाहेर जाऊक लागली आणि ती रस्तं सोडून बाजूच्या जंगलात एकदम नाहीशी झाली. पण ता सगळा बघेपर्यंत माका समजलात ना की माझी गाडीसुद्धा एकदम वाकडी झाली. माझं अचानक गाडीवरचं ताबं सुटलो आणि नेमको त्याच वेळेक मागसून वेगान ट्रक येत होतो. माका काय समजाक ना आणि त्या ट्रकवाल्यासुद्धा पटकन समजला ना कारण मी अचानकच त्याच्या आडवं गेलंय ज्यामुळे त्यांनी ब्रेकसुद्धा मारूक नाय. पण तय जा काय सगळं इतक्या क्षणात घडलं की माझाच माका समजाक नाय की माझ्यासोबत काय घडलं. त्या ट्रकवाल्यान तर माका उडवल्यान पण मी गाडी असून एकदम बाजूक झालंय आणि माझी गाडी इतक्या लांबवर जाऊन उडवली की त्याचं तर काय पत्तोच नाही होतो. पण माझं नशीब इतक्या थोर की मी गाडीसोबत तरी लांबवर उडवाक नाय. त्या गाडीसोबत जर मी उडावतोय तरी गोष्ट सांगूक मी काय जिवंतच रवलंय नसतंय ह्यात काय वादत नाय. पण माका तेव्हा कोणी त्या गाडीसून खाली उतरल्यान की बाजूक ढकलल्यान ता काय माका माहिती नाय. पण मी आपलं रस्त्याच्या बाजूकच कोसळलंय आणि गाडी त्या ट्रकवाल्यान उडवून दिल्यान ज्यामुळे माझ्या ढोपऱ्याक तेवढं मार लागलो आणि थोडंसं मुकोमार. त्या व्यतिरिक्त माका काय अजून झाला नाय. पण तो ट्रकवालो माका उडवून सुद्धा थंय काय थांबलो नाय. तो तसं थंयसून निघान गेलो आणि त्यानंतर मी आपलं कसो बसो रस्त्यावर उठून बसलंय. पण मागसून खायची काय गाडी येऊक नाय. मी बरंच वेळ वाट बघितलंय आणि मग शेवटी लंगडत लंगडत ज्या ठिकाणी माझी ती ॲक्टिवा जाऊन कोसळली होती त्या ठिकाणी येऊन पोचलंय. ॲक्टिवा सगळ्या बाजून चेपली होती. माका ह्याव नाही माहिती की ती चल्याच्या अवस्थेत असा की नाय. पण तेव्हा माझ्यात खैसून तर बळ इला त्या देवाकच माहिती. मी त्याच अवस्थेत ती पडलेली गाडी उचललंय आणि चालू करून बघितलंय. तर देवाच्या दयेन ती गाडी चालू झाली आणि ती चलाच्या कंडिशनमध्ये होती. त्याच गाडी घेऊन मी कसो बसो जवळच्या एका हॉस्पिटलात जाऊन पोचलंय. थंय गेल्यानंतर माका त्याच्या डॉक्टरांनी बघितल्याने तर माझ्या गुडघ्याकडचा जो भाग होतो तो संपूर्ण फाटलेलो ज्यामुळे माका टाके घालूचे लागले. टाके वगैरे त्यांनी घातल्याने आणि ज्या ज्या ठिकाणी मार लागलो होतो ते पट्टी वगैरे बांधून सगळा कायदा माझा केल्याने जवळजवळ एका दोन तास मी त्या हॉस्पिटलमध्ये होतोय आणि त्यानंतर त्यांनी माका पाठवल्याने मग मी तीच गाडी घेऊन परत माझ्या घराकडे येलोय. तरी जवळजवळ 5:30 माका घराकडे येऊक झाले. इतर वेळेक माझी आई नेहमी माझी वाट बघता, येऊक उशीर झालं तर फोन करता. पण त्या दिवशी तिने काय माका फोन करूक नाही होतो. पण जेव्हा मी घराकडे गेलोय तेव्हा घरचे उठाक लागले. जेव्हा तिने माका बघितल्याने तेव्हा सगळ्यांकच जबरदस्त धक्को बसलो. त्यांना समजाकत नाय की माझ्यासोबत नेमकं काय झालं. आई तर येऊन माका विचारूक लागली, अरे काय झालं, खय पडलं. इतक्या दिवसात आईक सहसा कधी झोप लागत नाय. पण त्या दिवशी तिका कशी झोप लागली तास तिका समजाक नाय. ती अक्षरशः माका सांगा होती की माझ्या मेलीचं कसं डोळं लागलो तास माका कळत नाही, काय झालं. तेव्हा मी तिका सगळं घडलेलो प्रकार सांगितलंय. ता सगळं ऐकून माझ्या घरचे चांगलेच घाबरले. जेव्हा तिने माझ्या ॲक्टिवाची अवस्था बघितल्याने तेव्हा तर त्यांना खराच वाटत नाही होतं की इतको भीषण अपघात होऊनसुद्धा इतक्यावर सगळा भागला. माझ्या पायात फक्त 7 टक्के पडले होते, बाकी काय तसं माका लागाक नाही होतं. तेव्हा माझे पप्पा खरोखर माका येऊन म्हणाले, दर्शन तू नशिबान वाचलं, नाहीतर या गाडीकडे बघून माका तर कायच सुधरत नाही. इतक्या सगळा कसं काय घडाक शकतं, माकाव काय सुधरत नाही होतं. कारण खरोखर तो अपघात इतको भीषण होतो की माझं वाचणं एकदम अशक्यच होतं. पण खरोखर भवानी देवीन माझी साथ काय सोडूक नाय. तिनेच माका या संकटासून बाहेर काढल्यान. तिनेच त्या सगळ्या भीषण अपघातापासून माझा हात धरून ठेवल्यान. नाहीतर माझा काय खरात नाही होतं.
म्हणजे ह्या सगळा बळ तिनेच माझ्यात आणलंय, कारण एवढं सगळं घडल्यानंतर स्वतःच्या स्वतः उठून स्वतः गाडी चालवून हॉस्पिटलमध्ये जाऊन सगळं इलाज वगैरे करून परत घराकडे येणं ही काही साधारण गोष्ट नाही होती। आणि ह्या सगळं मी कसं केलं, इतका बळ माझ्यात खैसून इला, त्या देवीकच माहिती। देवीनंच यो चमत्कार केल्यान होतो, तिनेच माका ह्या सगळं बळ दिल्यान, नाहीतर ती रात्र एक काळा रात्रच माझ्यासाठी होणार होती। पण ह्या सगळ्या घटनेवरसून मी तुमका एक गोष्ट मात्र ठामपणे सांगाक शकतोय की तुमच्या पाठीशी जर देव असत, देवाची जर तुमच्या पाठीशी साथ असत, तर तुम्ही काळावर सुद्धा मात करू शकतास। आता हे घटनेक 3 दिवस उलटन गेले आणि माका आता असं समजलं की मी ज्या रस्त्यावरसून प्रवास करत होतं तो रस्तच बरो नाही। ह्या आधी त्या रस्त्यावर असे कित्येक अपघात झाले आणि कित्येक लोकांनी इथं जीव गमावल्याने, आणि जीव गमावण्यामागचं कारण मी त्या रात्री चांगल्याच अनुभवलं। थंय भूतटकी असा आणि थंयची ती भूतटकी अपघात होक भाग पाडतं। आता माझं नशीब चांगलं म्हणून मी त्या सगळ्यासून सुखरूप वाचलंय। थंय अक्षरशः रात्री अपघात झालेल्या लोकांका कोण वाचवूकसुद्धा थांबत नाही, इतकी त्या रस्त्यावरच्या भूतटकीची दहशत असा। पण आता मात्र मी ठरवलंय की आता मी परत थंय नाईट शिफ्ट करू काय जाऊचंय ना, ती नवीन नोकरी त्यांकाच राहवान दे। असं जर प्रकार घडत असत तर त्या रस्त्यान कोण प्रवास करीत, 2 वेळा वाचलंय, तिसऱ्या वेळी वाचन की नाही ह्या काय माका माहिती नाही, त्यापेक्षा त्या वाटेन न गेलेलाच बरा। मंडळी आज पुरता एवढाच। तर मित्रांनो, असो काही सो होतो दर्शन हेंका इलेलो 3 दिवसापूर्वीचो जो एक सत्य अनुभव, जो तुमका कसो वाटलो, ह्याबद्दल तुमका काय वाटतं, असो अनुभव तुम्ही याआधी कधी घेतलास की नाही ह्या कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर लाईक करूक विसरा नको, आणि सबस्क्राईब तर तुम्ही केला असेलच, चुकून जर कोणचं राहिलं असत तर लगेच सबस्क्राईब करून टाका। चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसो सत्य अनुभव घेऊन, शुक्रवारी ठीक रात्री 10:30 वाजता।